नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट या ठिकाणी आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजे त्या ठिकाणी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकार अंतर्गत ही कंपनी येते। ONGC आपण त्याला म्हणतो, खूप मोठी कंपनी आहे। भारत सरकार अंतर्गत यांची सर्व कामे होत असतात। 27/4 आजच्या तारखेला ही डेटला एक्झामिनेशनची या ठिकाणी बघू शकता, एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर दी अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर सरळ सरळ महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अप्रेंटिसशिप म्हणून या ठिकाणी या कंपनीमध्ये जॉब भेटणार आहे। लास्ट डेट 15/5/2022 असणार आहे। तर आता बघा याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत, काय काय लोकेशन असणार आहे। पद जर बघायला गेली तर 3614 प्लस या ठिकाणी पदं जी आहेत ती टोटल भरली जात आहेत ऑल ओव्हर इंडियामधून। पण महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला संधी असणार आहे। महाराष्ट्रामध्ये बघू शकता आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार आहेत। तर बघा या ठिकाणी स्टेट आहे, या ठिकाणी मुंबई सेक्टर, मुंबई सेक्टरमध्ये कुठली कुठली पदं आहेत तर 200 वॅकन्सीज मुंबई सेक्टरसाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरले जात आहेत। अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे, ऑफिस असिस्टंट, तर या ठिकाणी पुढं त्यांची संख्या दिलेली आहे। त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टम मेंटेनन्स, लॅबोरेटरी असिस्टंट, केमिकल प्लांट, मेकॅनिकल डिझेल, त्याचबरोबर सेक्रेटरी असिस्टंट, त्याचबरोबर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन मेकॅनिक। तर टोटल 200 पदं या ठिकाणी महाराष्ट्रासाठी असतील। तर बघा पूर्ण या ठिकाणी राज्यानुसार पदं आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकता सिटीनुसार पदं आहेत, ज्या ज्या सिटीच्या ठिकाणी यांचं ONGC केंद्र आहे, महामंडळ आहे ONGC तिथं या ठिकाणी ही पदं असतील। एज क्रायटेरिया जर आपण बघितला तर 18 वर्ष तुमचं पूर्ण पाहिजेत, 24 वर्ष या ठिकाणी असणारे ओपनसाठी। त्याच्यानंतर बाकी सर्व डिटेल एज कंडिशनमध्ये बघू शकता, SC ST 3 वर्ष, OBC या ठिकाणी 5 वर्ष, SC ST 3, OBC सेम आहे। या ठिकाणी बघू शकता आपण सर्वांसाठी कंडिशन सेम दिलेली आहे। बाकी मग डिटेलमध्ये क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी बॅचलर डिग्री तुमचं या ठिकाणी बीकॉममधून झालेलं असेल इन कॉमर्समध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता। ऑफिस असिस्टंट या पदासाठी तुमचं BA झालेलं आहे तरी देखील अप्लाय करा, BSc झाले अप्लाय करू शकता, त्याचबरोबर BCOM झालं आहे तरी देखील अप्लाय करू शकता, किंवा BBA झालेलं आहे तुमचं तरी देखील अप्लाय करू शकता। त्यानंतर सेक्रेटरियल असिस्टंटसाठी ITI तुमचा ट्रेड इन स्टेनोग्राफी इंग्लिश आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस झालेली असेल तर अप्लाय करता येईल। बाकी सर्व पदं जे आहेत ते कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम, ITI इन कोप्पा, ITI इन ड्रॉट्समन, ITI इन इलेक्ट्रिशियन ट्रेड फिटर, त्यानंतर बघू शकता इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक। त्याच्यानंतर महत्त्वाचं पुढचं एक पद आहे ते म्हणजे BSc वरती तुम्ही अप्लाय करू शकता, लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांटमध्ये जर तुमचं BSc झालेलं आहे तर तुम्ही त्या पदामध्ये अप्लाय करू शकता। बाकी सर्व जी पदं आहेत ती सर्व या ठिकाणी ITI वरती आहेत, डिप्लोमा इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिनमध्ये सर्व आहे बघू शकता या ठिकाणी। त्यानंतर सर्व्हेअर, सिव्हिल वेल्डर, हे सर्वांसाठी ITI मागितलेलं आहे। आता ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग तुमचं किती असेल, 12 मंथ्स असेल फॉर ऑल मेन्शन ट्रेडसाठी। त्याच्यानंतर पुढं जर बघितलं आपण तुम्हाला स्टायपेंड किती भेटणार आहे, तर बघा द अप्रेंटिसशिप इलिजिबली फॉर मंथली स्टायपेंड ॲज पर अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार। जर तुम्ही ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करताय BA BSc BCOMवरती BBAवरती तर 9000 पर मंथ तुम्हाला स्टायपेंड असेल। त्यानंतर बाकी 1 इयर फॉर ITI, 2 इयर फॉर ITI डिप्लोमांसाठी हा वेगवेगळा स्टायपेंड या ठिकाणी दिलेला आहे। कुठलीही तुम्हाला TA DA वगैरे बोर्डिंग अलाउन्स वगैरे असणार नाही हेही लक्षात घ्या। आता सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी होणार आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर बघा सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ द मार्क्स ऑप्टेन इन द क्वालिफाईंग एक्झामिनेशन अँड मेरिट ड्रॉन। तर बघा तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सला, जसं तुम्ही BA वर नाही अप्लाय करताय तर BA तुम्हाला शेवटच्या वर्षाला किती मार्क्स येतात, हायेस्ट ज्याला मार्क्स असतील त्या उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं। या ठिकाणी कुठलीही तुमची एक्झाम होत नाही, त्याचबरोबर तुमचा इंटरव्ह्यू होत नाही, शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमची मेरिट लिस्ट लावली जाते आणि डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ONGC केंद्रामध्ये बोलवलं जातं, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत ही काम केले जाते, ही संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत काम करते। तर बघा सर्व माहिती याच्यामध्ये आहे, रिक्रुटमेंट ऑफ फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन, कुठलीही फीस तुम्हाला याची द्यायची नाही ॲप्लिकेशन करण्यासाठी। ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथून अप्लाय करू शकता। www.ONGCApprenticeship.ONGC.coin ही जी वेबसाईट आहे त्यांची, याच्यावरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे। 15 मे या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे। बाकी सिलेक्शन आणि जॉईनिंग जे त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी किंवा इम्पॉर्टंट डेट्स देखील दिलेले आहेत। रिझल्ट याचा डिक्लेअर कधी होणार आहे बघा, 23 मेला होणार आहे लगेच। त्याचबरोबर लास्ट डेट या ठिकाणी जसं मी 15 मे सांगितले, 27 एप्रिलपासून अर्ज म्हणजे आजपासून अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत। यांनी तुम्हाला काय फर्दर
क्वेरी असतील तर त्यांचा जो मेल आय डी आहे ONGC_skillDVE@ONGC.co.in याच्यावरती मेल करू शकता। अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व जागा ज्या आहेत ते सुटलेले आहेत। तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुम्हाला अप्लाय नसेल करायचं तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।